मुंबईची लोकल सेवा विस्कळीत झाल्यामुळं काल हजारो लोकल प्रवाशांचे हाल झालेले आहेत. मोटरमनची भूमिका कायम असल्यामुळं आजही परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. अतिरिक्त काम करणार नाही असा पवित्रा मोटरमनने घेतलेला आहे. मोटरमन मुरलीधर शर्मा यांनी शुक्रवारी नकळतपणे सिग्नल मोडला. कारवाई होईल या भीतीपोटी भायखळा इथं रेल्वे रूळ ओलांडताना त्यांचा मृत्यू झाला. याचमुळे संतापलेल्या मोटरमननी ज्यादा काम करणं बंद केलंय. याचा फटका शनिवारी मध्य रेल्वेच्या लोकल सेवेला बसलेला आहे आणि 147 पेक्षा अधिक लोकल सेवा रद्द झाल्या. याचमुळे लोकलचा बट्ट्यापोळ उडालेला असून प्रवाशांनी थेट रेल्वे रुळांवर उतरून पायी जाणं आता पसंत केलेलं आहे. याचाच मुंबईतून सविस्तर आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांनी. मध्य रेल्वेतील काल मोटरमन चालकांनी काल असहकार चळवळ ही सुरू केली होती. याचं कारण म्हणजे मोटरमन ज्यावेळी लोकल चालवत असतात आणि त्याचवेळी त्यांच्याकडनं सिग्नल यंत्रणा ही वेळेत पाळली जात नाही आणि अशा मोटर चालकांवरती CRS नुसार कारवाई ही रेल्वे प्रशासनाकडनं सुरुवात केलेली आहे. अशातच एका रेल्वे कर्मचाऱ्याचा शुक्रवारी मृत्यू झाला आणि त्यानंतर असहकार चळवळ ही सुरू झाली. 100 अधिक रेल्वे बंद पडल्या तर 300 अधिक फेऱ्या लोकलच्या या स्लो झाल्या होत्या असं पाहायला मिळत होतं. मात्र आज ती परिस्थिती नाही आहे. आज लोकल सेवा ही सुरळीत आहे. मात्र आज रविवार असल्याने मेगा ब्लॉक हा असणार आहे. आपण जर पाहिलं तर मध्य रेल्वेवरती माटुंगा ते ठाणे दुपारी 11 ते 3 वाजेपर्यंत हा मेगा ब्लॉक राहणार आहे. तर हार्बर लाईनवरती पनवेल ते वाशी असा 11 ते 4 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक राहणार आहे. आज तरी कुठलंही आंदोलन रेल्वे प्रशासना रेल्वे मोटरमन चालकांकडनं करण्यात आलेलं नसलं तरी रेल्वे या सुरळीत असल्या तरी मेगा ब्लॉकमुळे आज देखील प्रवाशांना या मेगा ब्लॉकचा सामना करावा लागणार आहे. दीपक जैतापकरसह मी सूरज सावंत, साम TV न्यूज, मुंबई.